नमस्कार, प्रणाम। मैं हूं नेहा बंसल, द स्टार न्यूज में आपका स्वागत करती हूं। आइए देखते हैं आज की खास खबर। शिवाजी जयंती के अवसर पर अखिल अम्बोली सार्वजनिक उत्सव मंडल द्वारा अंधेरी पश्चिम के अम्बोली में एक विशाल रैली निकाली गई। इस रैली में हिंदू मुस्लिम सहित सभी धर्म के महिला, बच्चे, बुजुर्ग और युवा वर्ग के लोग हजारों की संख्या में शामिल थे। कार्यक्रम के आयोजक हारून खान ने बताया कि शिवाजी महाराज सिर्फ हिंदू धर्म के ही नहीं बल्कि हम सभी के राजा थे और हमें उन पर गर्व होता है। साथ ही शिवाजी महाराज की पिछले 32 साल से भूमिका निभा रहे उस कलाकार ने बताया कि मुझे अभिमान है कि मेरे अंग पर शिवाजी महाराज का पोशाक चढ़ता है। तो आइए देखते हैं शिवाजी महाराज की यह खास खबर। फाल्गुन कृष्ण तृतीय आज शिवजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि आम्ही सर्व शिवसेना शाखा क्रमांक 64 वतीने अखिल अंबोली सार्वजनिक उत्सव मंडळाच्या सहकार्याने आम्ही सर्व शिवसैनिक ही छत्रपती शिवजयंती गेल्या 60-65 वर्षापासून इथे साजरी करत आहोत आणि ही परंपरा जी आमची आहे ती शांताराम आंबलेपासून सुरू आहे आणि इथे मी शाखाप्रमुख गेल्या 15 वर्षापासून असून आता माझी बायको जी आहे, मिसेस जी आहे, ते नगरसेविका आहे। आम्ही ही परंपरा चालू ठेवलेली आहे, ही परंपरा अशी चालू ठेवली पाहिजे म्हणून आमचे जे यंग ब्लड आहे, जे तरुण मुलं आहेत, ह्या लोकांना पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कळलं पाहिजे आणि कळकळ त्यांची जयंतीसाठी असली पाहिजे म्हणून ह्या मुलांना पण आम्ही बाळ शिवाजी असा रूप दिलेला आहे। मुस्लिम कम्युनिटी छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांचे राजा होते, ते मुस्लिमांचे पण होते आणि हिंदूंचे पण होते। मी शिवाजी महाराजांचा गेटअप केलेला आहे। गेले 32 वर्ष मी त्याच पोशाखात उभा असतो आणि मला अभिमान असतो की मला या माझ्या अंगावरती पोशाख चढलेला आहे शिवाजी महाराजांचा आणि मला थोडासा छाती फुलून येते आणि मी पण शिवाजी महाराज वर्षातून एकदा बनतो म्हणून। फिल्म, क्राइम, राजनीति और धर्म से जुड़ी खबरों को देखने के लिए देखते रहिए द स्टार न्यूज़।